दलातील अधिकारी विशाल ठुमे यांनी पोलीस दलाला शरमेने मान खाली करायला लावणारे कृत्य केले होते। त्यांनी मध्यरात्री एका घरामध्ये घुसून महिलेची छेड काढली होती, मात्र असे असून देखील त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्याने पीडित कुटुंब घाबरले असून पोलीस अधिकाऱ्यांकडून पीडित कुटुंबास धोका निर्माण झालाय। यामुळे या पोलीस अधिकाऱ्यास कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे। या पीडित कुटुंबाने पोलीस आयुक्तालयात निवेदन देखील दिले आहे। मध्यरात्री महिलेच्या घरात घुसून महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करत महिलेची छेड काढली। या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे। मात्र पीडित महिलेचा पुरवणी जबाब नोंदवून घेण्यास पोलिसांनी चलढकल केल्याने या आरोपी अधिकाऱ्यास जामीन मंजूर झालाय। त्यामुळे महिलेचे कुटुंब आता दहशतीखाली आले असून या अधिकाऱ्याकडून महिलेच्या कुटुंबास धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनावर डॉक्टर कुणाल खरात, गौतम खरात, आमदार प्रदीप जयस्वाल, विश्वनाथ राजपूत, शोभा बडे, वैष्णवी सोनवणे आणि विशाल पाडासवान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत।